उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची लगबग सुरू असते ती पावसाळ्याच्या बेगमीसाठी सध्या ऊन तापत असल्याने विविध पारंपरिक चित्र आहे काही ठिकाणच्या गल्लीबोळात एकमेकाचे सहाय्य करून असे म्हणत शेजारी पाजारी एकत्र येऊन असे पदार्थ तयार करण्याकडे महिलांचा अधिक कल दिसून येत आहे उन्हाळा तापायला लागल्याने घराघरात पापड कुरड्या शेवड्या वेफर्स चकल्या वडे आदी साहित्यांचा वार्षिक साठा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे महिला वर्गाने या कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे एकट्या व्यक्तीला या वस्तू तयार करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे गल्लीबोळांमध्ये काही महिलांनी एकत्र येऊन टप्प्याटप्प्याने हे साहित्य करण्यास सुरुवात केली आहे कुरकुरीत कुरड्या सांडगे पापड शेवया आदी पदार्थांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली असली तरी बाजारात या पदार्थांना प्रचंड मागणी आहे वेफर्सच्या सालपापड्या साबुदाना नाचणी गहू ज्वारी उडीद आणि मूग दाडीचे पापड पोह्याचे पापड चिकाचे पापड आदी उन्हाळ्याच्या मोसमात तयार करण्याकरिता महिलांचे लगबग सुरू होते टप्प्याटप्प्याने हे पदार्थ तयार करावे लागत असल्याने अनेक महिला एकत्र येऊन दुपारच्या वेळी कुरड्या तयार करताना दिसतात नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना हे पदार्थ घरी बनवणे शक्य नसते त्यामुळे घरगुती चव देणाऱ्या लघु उद्योजकांकडून बचत गटांकडून कुरड्या पापड चकल्या शेवया वेफर्स वडे आदी वस्तू विकत घेतल्या जातात लघु उद्योग व बचत गटातील महिला बाराही महिने यासाठी काम करत असल्याने विविध क्षेत्रांप्रमाणे लघु उद्योग आणि बचत गटांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येतो त्यामुळे हे पदार्थ तयार करण्यासाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे अनेक ठिकाणी हे पदार्थ तयार करण्यासाठी सर्व साहित्य दिले जाते तसेच मजुरीचा खर्चही दिला जातो एकूण पावसाळ्यात व सणवाराला जेवणाची लज्जत वाढावी याकरिता गृहिणींची ही सारी लगबग सुरू असते एमसे वैष्णवी उमाळे जामोद